वाहतूक शाखेच्या टोईंग व्हॅनमधील पोलीस व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं टोईंग व्हॅनमधून वाहनसहित विद्यार्थी घेऊन गेल्यानं प्रकरणाची चौकशी होऊन तसेच टोईंग दिवसेंदिवस वाढत चाललेला त्रासाबाबत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यापासून टोईंग वाहनामधून सिव्हिलमध्ये एक पालक आपल्या विद्यार्थिनीस मुलीसोबत एका ठिकाणी देवदर्शनासाठी थांबली असता त्याचे वाहनाबरोबर वाहन चालक व अबोध विद्यार्थिनीसुद्धा त्यांनी उचलण्याची अमानुष व माणुसकीला न शोभणारी कृत्य केली आहे. त्यामुळं झालेलं गंभीर प्रकरणाची आपण दखल घ्यावी. क्रेनबरोबर झालेला कराराची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत हे दिवसेंदिवस दिसून येत आहे. फक्त आपल्या आर्थिक फायद्यासाठी ए टोईंग वाहनाचं कारवाई दिसून येत आहे व नागरिकांना इतर कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे असं मत अरुण भालेराव माजी नगरसेवक इरफान शेख यमयम नगरसेवक आणि दीपक गवळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे. सोलापूर शहरामध्ये जो टॉईंग क्रेन जो अतिरेक करत आहे ते बंद करण्यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे. खरोखरच या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये या ट्रेनचा अतिरेक चालू आहे. या ठिकाणी विद्यार्थी बघितले जात नाही, या ठिकाणी सामान्य माणूस बघितला जात नाही, वयोवृद्ध व्यक्ती बघितला जात नाही. क्रेनची आर टी ओकडून क्रेनची चालवली जाते ड्रॉईंगची. रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे त्यांनी या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम नेमलेली आहे. या ठिकाणी सोलापूरचे जे ट्रॅफिक पोलीस आहेत ते शहरात दोन नंबर धंदे सोडून हायवेज वाहतूक सोडून ट्रकवाल्यांना सोडून म्हणजे वाळूची माफियांना सोडून असल्या निष्पाप लोकांना जे शाळकरी मुलांना शाळेला सोडण्यासाठी जात असतात, देवदर्शनाला जात असतात, नमाजला जात असतात, पोलीस याची पर्वा न करता अमानुषपणे गाड्या घेऊन जातात. जे बिचारे काही लोक परगावचे आलेले असतात त्यांना माहीत नाही आपली गाडी कुठं चोरीला गेली का कोण घेऊन गेलं माहीत नसतं. या ठिकाणी टोईंग क्रेन हे कायमस्वरूपी बंद व्हावे आणि हद्दपार व्हावे याकरिता जिल्हा परिषद समोर स्वयंसेवी मोहीम राबवण्यात येणार आलेले आहे. याकरिता प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक मेडिकल, प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक शासकीय कार्यालय ठिकाणी, कोर्ट या ठिकाणी आम्ही स्वयंसेवी मोहीम घेणार आहोत. ही स्वयंसेवी मोहीम घेऊन सर्वत्र जिल्हाधिकारी यांना देणार आहोत. या ठिकाणी ते क्रेन जे उचलतात मुळात ती क्रेनच बेकायदेशीर आहे. ते का क्रेनचं आहे ते दुसऱ्या जिल्ह्यातलं आहे. त्या जिल्ह्याचं ह्या जिल्ह्यामध्ये ते गाडी इथलं धावले जातात. त्या ठिकाणी ते 26/6/2018 ही कारवाई झालेली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला, शाळकरी मुलीला जे उचललेलं आहेत त्यावेळेस ते क्रेनचं मुद्दत संपलेली होती. त्या क्रेनवरती कोण कर्मचारी होता, कुठला पोलीस कर्मचारी होता व तिथलं झिरो कर्मचारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की 26/6/2018 प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी वाहतूक पोलीस यांचे निलंबन करून गुन्हे दाखल करण्यात यावे ही विनंती केली आहे. यावेळी विश्वास नागमोडे, अजय प्रक्षाळे, राजेश जाधव, दीपक गवळी, प्रकाश वाघमारे, अमर पवार, आनंद कांबळे, संजय भडकुंबे, शुभम बंगाळे, विकास सोनवणे आदी उपस्थित होते.